Hello students, in this video we will solve the problem based on the expression for rate law. From the given data, how can you express the rate law? The question is A plus 2B gives C plus D. For a reaction from the following data, the correct rate law is the data is given to you, 4 observations are given. You know that chemical kinetics, this topic is based upon the experimental observations. केमिकल मध्ये जे आपण एक्सप्रेशन रेट लॉसाठी लिहितो ते एक्सप्रेशन वर आधारित असतं म्हणजे जे ऑब्झर्वेशन आपल्याला मिळतं ते आणि या आधारावर जी ऑब्झर्वेशन्स मिळालेले आहेत ती दिलेली आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला या रिॲक्शनसाठीचा रेट लॉ म्हणजे ही रिॲक्शन एच्या कॉन्सन्ट्रेशनच्या कशी बदलते बीच्या कॉन्सन्ट्रेशनबरोबर कशी बदलते हे फाइंड आउट करायचं आहे यु नो दॅट द एक्सप्रेशन फॉर रेट लॉ इज रेट इज इक्वल टू k into common kyanarat that rate is equal to k into k is rate constant rate of the reaction is equal to k into concentration of a rest to what we have to find out and what is the power of concentration of b from these observations we have to find out what is the concentration of a rest to power and what is the concentration of b rest to power the bc power kayani, a chi power kym m j, h chi order of reaction rate of reaction हा कसा बदलतो एच्या क टर्ममध्ये आणि बीच्या टर्ममध्ये सो वी हॅव टू फाईंड आउट दिस आता या प्रॉब्लेमसाठी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जी ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्यामध्ये ए आणि बीची कॉन्सन्ट्रेशन्स वेगवेगळी असणार आहेत आणि त्यावेळीचा रेट ऑफ रिॲक्शन दिलेला आहे जसं पहिल्या ऑब्झर्वेशनमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन आहे पॉईंट वन आणि त्यावेळी बीचं कॉन्सन्ट्रेशन आहे पॉईंट वन आणि त्यावेळी रेट ऑफ रिॲक्शन आहे सिक्स इंटू टेन एस टू मायनस थ्री आता आपल्याला ए थ्री पॉवर शोधून काढायचे आणि त्यासाठी काय करायचं तर वॉट इज द इफेक्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वी हॅव टू फाईंड आउट फॉर दॅट वी हॅव टू कीप द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी कॉन्स्टंट म्हणजे एच्या कॉन्सन्ट्रेशनच्या बदलाचा रेट ऑफ रिॲक्शनवर काय परिणाम होतो हे बघायचं असेल तर आधी आपल्याला बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे दोन्ही चेंज होत असतील तर आपण हे ऑब्झर्वेशन व्यवस्थित सांगू शकणार नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे आपल्याला बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असणारी दोन ऑब्झर्वेशन शोधून काढायचे आहेत आता इथं पहिल्या ऑब्झर्वेशनमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन आहे पॉईंट वन आणि चौथ्या ऑब्झर्वेशनमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन आहे पॉईंट वन जे हे बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असणारी दोन ऑब्झर्वेशन्स आहेत त्यावेळेस एचं कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज झालं आहे बघा इन फर्स्ट ऑब्झर्वेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज पॉईंट वन अँड इन फोर्थ ऑब्झर्वेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज पॉईंट फोर दॅट इज इट इज इनक्रीज बाय फोर टाईम्स म्हणजे हे चार पटीनं वाढले बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असताना एचं कॉन्सन्ट्रेशन हे चार पटीनं वाढलं आहे मग याचा इफेक्ट कारण बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे तर रेट ऑफ रिॲक्शन बदलणार कुणामुळं फक्त एच्या कॉन्सन्ट्रेशनमुळं बदलणार आहे मग हा रेट ऑफ रिॲक्शन कसा बदलला आहे ते आपण बघूया फर्स्ट ऑब्झर्वेशनमध्ये एचं कॉन्सन रेट ऑफ रिॲक्शन आहे सिक्स इंटू टेन टू मायनस थ्री आणि फोर्थ ऑब्झर्वेशनमध्ये तो झालेला आहे टू पॉईंट फोर इंटू टेन टू मायनस टू आता याला कम्पेअर करायचं असेल आपल्याला या दोघांना तर टेनची पॉवर जी आहे ती कॉन्स्टंट पाहिजे म्हणजे टेनची पॉवर सेम पाहिजे ही आपण आधी कन्व्हर्ट करून घेऊया टेन एस टू मायनस थ्रीच्या टर्ममध्ये याला जर टेन एस टू मायनस थ्री करायचं म्हणजे याला दहानं भागायचं आहे त्यासाठी या संख्येला आपण दहानं गुणूया म्हणजेच ही संख्या आपल्याला मिळेल ट्वेंटी फोर इंटू टेन एस टू मायनस थ्री ठीक आहे जर सिक्स इंटू टेन एस टू मायनस थ्री रेट ऑफ रिॲक्शन होता जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए होतं झिरो पॉईंट वन आणि ते झिरो पॉईंट फोर झालं म्हणजे चौपट झालं आणि त्यावेळी रेट ऑफ रिॲक्शन झाला ट्वेंटी फोर इन्टू ट्वेंटी टू मायनस थ्री सहा आणि ट्वेंटी फोर यांच्यामध्ये रिलेशन आपण सांगू शकतो सहा गुणिले चार बरोबर ट्वेंटी फोर म्हणजेच एचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा चार पटीनं वाढलं तेव्हा रेट ऑफ रिॲक्शनसुद्धा चार पटीनं वाढलं म्हणजेच इथं ए रेट ऑफ रिॲक्शन आणि ए यांच्या पॉवरमध्ये काय रिलेशन असेल इट इज इक्वल टू वन ज्या मध्ये कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालंय ज्या पटीत कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालंय त्याच पटीत रेट ऑफ रिॲक्शन वाढला आहे आणि त्यावेळी आपण काय करतो त्या रिॲक्टरची पॉवर असणार आहे वन जे समजा दुप्पट झाला रेट ऑफ रिॲक्शन दुप्पट असेल चौपट चौपट हाफ झालं तिकडं हाफ असेल तर आपण काय करतो जी पॉवर आहे ती कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स इज इक्वल टू वन म्हणजे रेट लॉच्या एक्सप्रेशनमध्ये के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू वन आणि ही वन आपण पॉवर लिहत नाही म्हणजे आपण एची पॉवर शोधून काढली सो यू कॅन से दॅट धिस रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए आता आपल्याला शोधून काढायचं आहे वॉट इज द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी फॉर दॅट वी हॅव टू कीप द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्स्टंट एचं कॉन्स्ट कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असणारी ऑब्झर्वेशन्स आपण बघूया आता इथं सेकंड ऑब्झर्वेशनमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन आहे झिरो पॉईंट थ्री आणि थर्डमध्ये ते झिरो पॉईंट थ्री आहे म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन झिरो पॉईंट थ्री हे दोन्हीकडं कॉन्स्टंट आहे म्हणून आपण बीच्या कॉन्सन्ट्रेशनमधला इथं बदल बघूया इथं झिरो पॉईंट फोर आहे आणि हे कॉन्सन्ट्रेशन झिरो पॉईंट फोर झालं थर्डमध्ये याचा अर्थ हे दुप्पट झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बी इज डबल्ड by keeping concentration of a constant so we shall see what is the change in rate of reaction to 7. टू इंटू टेन एस टू मायनस टू आणि इथं येतो ट्वेंटी एट पॉ टू पॉईंट एटी एट इंटू टेन एस टू मायनस वन आता ही टेन एस टू मायनस वन पॉवर आपण टेन डेस टू मायनस टू करून आधी घेऊया मग आपण याला कम्पेअर करता येईल व्यवस्थित नाही तर भागाकार करता म्हणजे तोंडी बघून आपण सांगू शकतो पण मी एक्सप्लेन करते आहे टेन एस टू मायनस वनची पॉवर टेन एस टू मायनस टू करायची आहे तर याला टेननं डिवाईड करावं लागेल आणि त्यावेळी याला टेननं मल्टिप्लाय करूया आणि म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल ट्वेंटी एट पॉईंट एट इंटू टेन एस टू मायनस टू आता या दोघांच्या दोन्ही संख्या बघितल्या आपल्याला तर सेवन पॉईंट टू इंटू टेन इस टू मायनस टू आणि ट्वेंटी एट पॉईंट एट इंटू टेन एस टू मायनस टू इथं सातच्या चौपट ट्वेंटी एट आहे म्हणजे सेवन पॉईंट टू इंटू फोर इज इक्वल टू ट्वेंटी एट पॉईंट एट अँड सो हिअर धिस चेंज इज बाय फोर टाइम्स म्हणजे आता लक्षात घ्या जेव्हा बीचं कॉन्सन्ट्रेशन दुप्पट केलं आपण तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन चौपट झाला बीचं कॉन्सन्ट्रेशन दुप्पट केलं म्हणजे टू ची किती पॉवर इथं आली टू रेस्ट टू टू इज इक्वल टू फोर सो रिमेंबर से द ऑफ बी इन द एक्सप्रेशन ऑफ रेट लॉ इज टू या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत पण या सगळ्या ऑब्झर्वेशन्स मधून कसा रेट लॉचं एक्सप्रेशन डिटर्माइन करायचं यासाठी आधी आपण क्लू लक्षात ठेवायचे की जर आपल्याला एचं चेंज ए मुळे रेट ऑफ रिॲक्शन कसा बदलतो किंवा ए ची पॉवर काय आहे हे शोधून काढायचं असेल तर बीचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स पाहिजे म्हणजे ज्या रिॲक्टनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठीचा दुसरा जो रिॲक्टंट असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स ठेवलं तरच आपण याचा अभ्यास करू शकतो आणि म्हणून बीचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा का कॉन्स्टंट आहे तेव्हा एच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये जो बदल झाला आहे तो बदल आणि रेट ऑफ रिॲक्शनमधला बदल यांना कम्पेअर केलं जेवढ्या पटीनं हा वाढला तेवढाच तेवढ्याच पटीनं रेट ऑफ रिॲक्शन वाढला आहे म्हणून एची पॉवर -E येणार आहे वन इथं सेकंडमध्ये आपण काय केलं बीचं कॉन्सन्ट्रेशनचा चेंज बघायचं आपल्याला त्यासाठी एचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं बीचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा दुप्पट झालं तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन हा चार पटीनं वाढला म्हणजेच इथं काय म्हणता येईल आपल्याला इट इज टू रेस टू टू म्हणजे टूच्या पॉवरनं वाढला तो आणि म्हणून इथं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू टू हे एक्सप्रेशन मिळेल सो द करेक्ट एक्सप्रेशन फॉर रेट लॉ इज रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू टू अँड सो इन दीज ऑप्शन्स वी आर टू फाईंड आउट धिस अन्सर अँड द करेक्ट अँसर इज बी फॉर धिस इथं या उ प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला बी जिथं रेट लॉचं एक्सप्रेशन याच प्रश्नावर असाही प्रश्न विचारला जाईल व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए फॉर धिस रिॲक्शन इट इज वन वॉट इज द ऑर्डर ऑफ रि धिस रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी इट इज इक्वल टू टू अँड व्हॉट इज द टोटल ऑर्डर ऑफ धिस रिॲक्शन इट इज इक्वल टू वन प्लस टू दॅट इज थर्ड ऑर्डर रिॲक्शन म्हणजे असाच डेटा देऊन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो हे लक्षात ठेऊया आपण की जे रिॲक्टन दिलेले आहेत ती पॉवर शोधून काढण्यासाठी दुसरा जो रिॲक्टंट आहे तो कॉन्स्टंट त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतानाचा रेट ऑफ रिॲक्शनमधला बदला जो बदल आहे तो शोधून काढायचा जो ज्या पटीत पडलेला आहे त्यावरून तोची पॉवर काय आहे आणि त्या पद्धतीनं आपण ह्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो